प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे एटीएसनं ठाण्यातील मुंब्रा परिसरातील कौसा भागात असलेल्या सागर अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या मजहर शेख या तरुणाच्या घरात सोमवारी मध्यरात्री छापा टाकून मुंब्रा परिसरातून ताब्यात घेतलाय. मजरफ याच्यासह अन्य दोघांना अशा तिघांवर एटीएसनं झडप टाकली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसनं जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांच्या स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मुंबई जवळच्या मुंब्रा आणि औरंगाबाद या भागामध्ये एटीएसनं कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले असून इसिसच्या 9 समर्थकांना ताब्यात घेतलंय. तसंच त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बँगलोर मधील असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या औरंगाबाद येथील शाखेच्या संपर्कात असलेल्यांना ताब्यात घेण्यात आलं असून औरंगाबाद येथील शाखा सलमान नावाचा तरुण चालवत होता. मुंब्रा येथील 3 तरुण होते सलमानच्या संपर्कात. मोहम्मद मजहर शेख, मोहसिन खान, फहद शाह या तिघांना ठाणे एटीएसनं ताब्यात घेतलं असून तिन्ही तरुण उच्च शिक्षित आहेत. मोहम्मद मजहर शेख याच्या घरातून सोमवारी रात्री 3 वाजता छापा टाकला. त्याच्या घरातून सर्व मोबाईल, कागदपत्र, लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले. हे तिघे तरुण संबंधित संस्थेमध्ये जाऊन शिक्षा घेत असल्याचा एटीएसला संशय आहे. संबंधित संस्था ही देश विरोधी कार्य करत असल्याच्या संशयावरून या तिघांना मुंब्रा येथून तर सलमान याला औरंगाबाद इथून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी एटीएस पुढील तपास करत आहे.